व्यासपीठावरती उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, उपस्थित असलेले आदरणीय जयंत पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब, या राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब, खासदार फौजियाताई खान, आमदार रोहितदादा पवार, आमचे युवकचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय मेहबूबजी शेख, पंकजजी बोराडे, सुनील गव्हाणे, आणि ज्यांनी आत्ता आपलं मत मांडलं, आदरणीय सक्षनाताई सलगर, विकासजी लावंडे, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे, मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपली ही सभा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्रातल्या अनेक थोर संतांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेल्या या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढत असताना आपण खिंडीत अडकलोय असं अनेक निष्ठावंत मावळ्यांना वाटत असताना सुद्धा, ज्यांनी स्वतःच्या रक्ताने ही भूमी पावन केली अशा या वीरांच्या भूमीमध्ये आज पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपली स्वाभिमानी सभा पार पडतीये. खरं तर कोल्हापूर या शहराने नेहमीच स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. या जिल्ह्याने नेहमीच एक स्वतःचा प्रवाह निर्माण केलेला आहे. त्या शहरामध्ये देशात कुठली जरी चळवळ उभा करायची झाली तर ज्या दसरा चौकातून एखादी चळवळ जन्माला येते त्या दसरा चौकामध्ये आज आपली सभा पार पडतीये. अत्यंत कमी वेळेमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. अत्यंत कमी वेळामध्ये पवार साहेबांवरती प्रेम दाखवण्यासाठी, पवार साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा मनापासून आभार मानतो. 24 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या याच भूमीमध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची जोपासना करण्याकरता पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, या राज्यातल्या कष्टकऱ्यांसाठी, या राज्यातल्या कामगारांसाठी न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण एखादं व्यासपीठ तयार केलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेला पाहिजे. ही भूमिका ठेवून हा पक्ष चालू झाला. गेल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय या पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आले. आदरणीय पवार साहेबांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आदरणीय पवार साहेबांनी देशामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याचा वाली असा कुणीच जन्माला आलेला नव्हता.
शेतकरी अडचणीत असताना आजपर्यंत सगळ्यात मोठी कर्जमाफी देशाला कोणी दिली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे, हे आपण लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे। आजपर्यंत देशामध्ये असा निर्णय घेतला गेला नव्हता, तो निर्णय या तुकोबारायांच्या महाराष्ट्रामध्ये घेतला गेला आदरणीय आबांच्या नेतृत्वामध्ये। डान्स बार बंदी सारखा महत्त्वाचा निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतला गेला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये माता भगिनींची आबरू कधी गेली नाही पाहिजे, माता भगिनींना सन्मान मिळाला पाहिजे, ही जर भूमिका कोणी मांडली असेल तर ती पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्वर्गीय आरआरबांनी मांडली, हे सांगण्यासाठी मी आज इथे उभा राहिलेलो आहे। देशामध्ये कुठे बंद झाले नव्हते, ते डान्स बार जर पहिल्यांदा कुठे बंद करण्याचे निर्णय घेतले असतील तर ते आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घेतले गेले आणि पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतले गेले। तंटा मुक्ती अभियान, गावातली भांडणं गावात मिटली पाहिजेत, गावातल्या तरुणांना कोर्टातल्या केसेसचा त्रास नाही झाला पाहिजे, यासाठी तंटा मुक्ती अभियान राबवलं गेलं। गाडगे बाबा स्वच्छता अभियान, या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गेल्या 24 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेलं आहे। आबा त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी जर कोण असेल तर ते स्वर्गीय आबा होते। आबा त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की फार तर फार जिल्हा परिषदेच्या राजकारणापर्यंत मजल मारू शकणारा कार्यकर्ता या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि दीर्घकालीन गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत जर कोणाची असेल तर ती फक्त पवार साहेबांचे, हे आपण लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे। आज देशामध्ये विघातक प्रवृत्ती जन्माला येते, ज्यांनी देशामध्ये भांडणं लावली, ज्यांनी जाती जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांच्या हाती आज आपल्या देशाची सत्ता आहे आणि राज्यातली देखील सत्ता आहे। खरं तर भाजपच्या काळामध्ये महापुरुषांचा अपमान आपण सर्वजण होताना बघतोय, कुणी उठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत, कुणी उठत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलत, कुणी उठत शाहू फुले आंबेडकरांचा अपमान होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत। या पुरोगामी महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला राग आला पाहिजे की ज्या महाराजांनी मराठी माणसाचा पाठीचा कणा नेहमी ताट राहायला शिकवला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारत देशातल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या फुले दाम्पत्यांनी शिक्षणाचा अधिकार आपल्याला सर्वांना मिळवून दिला, अशा लोकांचा जर अपमान आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भाजपला भीमटोला देण्याची आवश्यकता आहे। खरं तर आज शेतकरी बांधव स्वतःसाठी लढताना आपण बघतोय आणि शेतकरी बांधव स्वतःसाठी लढत असताना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये याच भाजपच्या खासदारांची मुलं असतील किंवा याच भाजप पक्षाच्या मंत्र्यांची मुलं असतील, ही शेतकऱ्याच्या अंगावरती गाड्या घालण्याची भूमिका घेत आहेत। जे शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढत होते
शांतता राखा। त्यांच्या अंगावरती गाड्या घातल्या गेल्या। खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचा विचार जोपासण्याची वेळ आलेली आहे। सहज एक घटना वाचनामध्ये आली। पहिला महायुद्ध चालू होतं, शेतकरी बांधवांना शेतीचे अवजार कमी पडत होती। माझ्या तोफा वितळून तुम्ही शेतकऱ्यांना अवजार बनवून द्या, पण शेतकरी बांधवांना शेतीसाठी अवजार कमी पडली नाहीत पाहिजेत, ही भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी घेतली। आज माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आव्हान आहे कि शेतकरी बांधवांनो, या मातीची पुन्हा एकदा मशागत करण्याची वेळ आज आलेली आहे। आपल्या या मातीची मशागत करून यामध्ये नवीन बीज आपल्याला रोवायचं आहे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या बीजाला पुन्हा एकदा वटवृक्ष भूमिका आज आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे। खरं तर आज गेले अनेक दिवस आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरतोय। कोल्हापूरमध्ये जातीय तेढ निर्माण केली जातीय, जी जनता जी भूमी छत्रपती शाहू महाराजांचा विचार मानते, माझी महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला आणि कोल्हापुरातल्या लोकांना आव्हान आहे की येणाऱ्या काळातली ही लढाई ही शाहू महाराजांच्या विचारांची अस्तित्व विचार अस्तित्वाची लढाई असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या कोल्हापूरच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शाहू महाराजांचे विचार टिकवण्याचं आव्हान आज आपल्या पुढे आलेलं आहे। खरं तर गेले अनेक दिवस कोल्हापूरमध्ये फिरतोय, कोल्हापूरकरांच्या अनेक भावना आम्हाला समजून घ्यायची वेळ मिळाला। आज चंद्रयान हे जे चंद्रावरती गेलेलं आहे त्याच्याबद्दल मी मनापासून शास्त्रज्ञांचा आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। पण कोल्हापुरातल्या लोकांची एक भावना झालेली आहे की कोल्हापुरातल्या लोकांनी स्वतःच्या गाडीचं नाव सुद्धा आता चंद्रयान ठेवायला चालू केलेलं आहे, कारण कोल्हापुरातले रस्ते हे सुद्धा चंद्रासारखे झालेले आहेत, अशी परिस्थिती आणि अशी भावना कोल्हापुरातल्या लोकांची झालेली आहे। आज कोल्हापूर मधला तरुण आहे तो बेघर झालेला आहे, त्याच्या हाताला काम नाही, असे तरुण साहेब आज आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने बघतायत। आपण पुण्याला आयटी पार्क उभं केलं, काही दिवसांपूर्वी सोलापूरला आयटी पार्क उभा केलं। कोल्हापुरातल्या तरुण सहकाऱ्यांची भावना आहे की आपण कोल्हापूरला सुद्धा आयटी पार्क उभं करावं, अशी मागणी कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेची आहे। त्यामुळे आज बिघडत चाललेल्या राजकारणाकडे बघत असताना सर्व तरुण सहकाऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे, सर्व पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी एकजूट झालं पाहिजे, कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल, आपल्या हाडाच्या कांड्या झाल्या तरी चालतील, पण 2024 पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन झालं पाहिजे आणि दिल्लीला पुन्हा एकदा महाराष्ट्राची ताकद दाखवून देण्याची वेळ आज आलेली आहे। त्यामुळे आज मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या काळात आपल्याला ताकदीने लढायचं आहे, येणाऱ्या काळात आपल्याला जिद्दीने लढायचं आहे, त्यामुळे संयम ठेवूया आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन 2024 निवडणुकीला पवार साहेबांचा पताका फडकूया, एवढंच आव्हान मी करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन।